मी बँकेतून बोलतोय. तुमच्या होम लोनचे हप्ते थकलेत. हो माहिती आहे मला. नाही असंच जर चालू राहिलं तर आम्हाला लीगल नोटीस पाठवावी लागेल. गेल्या 3 महिन्यातले आपल्या घराचे लोनचे हप्ते मी भरलेले नाही आहे. 4,19,000 रुपये तू भरायचे. आय लव यू टू बच्चा. माझी बरोबरी करायला चालली होती ना. हा मोठं ऑफिस करायचं होतं, आता कर म्हणा ऑफिस. पण या राधिकाला ना असंच ट्रॅप करायला हवं. त्याशिवाय ती डिवोर्सही देणार नाही आणि घरही आपल्या नावावर होणार नाही. आता मला पूर्णपणे स्वतःच्या पायावरती उभं राहायला हवं. आमच्या भविष्यासाठी मलाच विचार करायला हवा. काय म्हणते सुभेदार मॅडम, कधी देते बॅलन्स अमाऊंट तुमची? मी नाही घेऊ शकते हे ऑफिस. मी फक्त इतकंच सांगायला आले का माझी टोकन अमाऊंट तुम्ही मला फक्त परत द्या. एकदा दिलेली अमाऊंट आम्ही परत कोणाला देत नाही, त्यामुळे मला माफ कर आणि या तुम्ही. काय अचानक काय झालं तुम्हाला? चक्कर आली तिला एकदम. काय झालंय? तुला आणि कॅरी अंकलला इथून जावं लागणार आहे. अरे का? कारण माझे आई बाबा येत आहेत इथे आणि ते 1.5-2 महिने इथेच राहणार आहेत. घे नानीजी. पटकन पेज प्यायचे, काही बोलायचं नाहीये. नानीजी तुम्ही इतकं काम करून राहिलात, अहो काही गरज नव्हती, मी टाकली असती ना खिचडी. हा हे बघ, आजारी माणसांनी जरा ऐकायचं असतं दुसऱ्याचं, स्वतःच खरं करायचं नाही. चल का? अहो पण नानीजी तुम्हाला काही कामं थोडी असतात का? हो मला तर खूपच कामं असतात बाई. आणि तुझ्यासाठी पेज करायला तर किती त्रास पडला मला. अगं ती पेज करायला काय गॅजवळ उभं राहायचं होतं का सगळा वेळ? नाही तसं नाही नानीजी, पण ते बाकी तर नंतर, आधी पेज. ग एवढं कशाला टेन्शन घेतलं? नाही बीपी लो झालं, चक्कर आली. हो ना, तरी बरं सोसायटीतच होतीस. बाहेर कुठे गेल्यावर असा त्रास झाला असता तर काय केलं असतं? कसं शोधलं असतं मी तुला? आणि आणखी काय झालं असतं? आजारी पडली असतीस म्हणजे? अहो पण नानीजी इतकं काही नाही झालंय, बरी आहे मी आता. काहीच नाही? काहीच नाही कसं? भराम कर गुरुना, सगळं लोन तुझ्यावर सोपून मोकळा झालाय. एकटी पडलीयस तू, त्याच्यामुळे त्रास देतोय आणि तू त्रास घेतेस आणि अशी आजारी पडतेस. नाही तर काय? तरी आम्ही परोपरीने सांगतोय तुला की आमच्याकडून होईल तेवढी मदत आम्हाला करू दे. पण नाही, ऐकायचं माहीतच नाहीये तुला, सगळं स्वतः करायचंय. मग एवढं टेन्शन घ्यायचं, एवढा त्रास करून घ्यायचा, आजारी पडशील नाही तर काय? पण नानीजी कधी ना कधीतरी माझं मला निस्तारायला हवंच ना. हो मान्य आहे, पण कसं आहे त्या सगळ्यातून मार्ग काढू ना आपण. मला तर आता एकच मार्ग दिसून राहिला. कोणता? यांनी थकवलेले हप्ते भरायचे. कसं? दुकान बंद करायचं. निदान डिपॉझिटचे पैसे मिळतील, ते तिथे भरता येतील. अगं पण असं चालणारं दुकान बंद करायचं त्यासाठी? हो नानीजी. हे बघ राधिका, असला आता तईपणा करायचं नाही. आजचं सोडून पळत्याच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे मला सांग. पण नानाजी हप्ते थकलेत ना. ये बघू नंतर. हा म्हणजे तुम्ही मला पैसे देणार म्हणजे पुन्हा मी लोन करणार? नाही नानाजी, आता मला हे पैसे भरू द्या, माझ्या डोक्यावरच ओझ उतरेल. अरे पण नव्या कामाची नवी जागा, हा तुझा जम बसायला वेळ नाही का लागणार? ते असं चालतं दुकान बंद करून चालेल का? पण नानाजी थोडी रिस्क घ्यायला काय हरकत आहे? आणि मी एकटी थोडीच आहे, कितीतरी बायका या परिस्थितीत ना जातातच ना. नाही नाही मान्य आहे तू एकटी नाहीयेस, पण हे सगळं करण्यासाठी तुझी काही कसरत करतेस ना, त्याच्यामुळे तू खचून जाशील आणि हे आम्हाला मान्य नाही. नाही नानाजी मी खचणार नाही, पण आता तरी मला एवढा एकच पर्याय दिसून राहील आणि दुकान काय पुन्हा घेता येईल. आपलं काम तर नाही ना थांबणार. पण नानाजी आता मायासाठी आणि अथर्वसाठी आमच्या डोक्यावरती कायमचं छप्पर असणं जास्त महत्वाचं वाटून राहिलं मला. घर जर आपल्या ताब्यात ठेवायचं. दादा हे घे, तुला पोपट पोहे आवडतात ना म्हणून केले. अरे वा बढिया. कित्येक दिवसांनी मी घरचा नाश्ता करून राहिलो बघ. नाही तर आमच्या घरी ब्रेड आणि पाव.
बघितलंस ना, आत्ता उठली आहे तुझी वहिनी. ओ ठीक आहे दादा, अरे काल दमली असेल ती, पण उठली ना आता. तू खाऊन घे बरं, वाईट नको वाटू तुला. दुर्दैव माझं, दुसरं काय. सुजय अथर्वा, चल बरं लवकर पोहे खायचे. 5 मिनिट लवकर आहे. दूर 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 यार. वेळा करे जा ना, मॉन्स्टर उगाच मागे मागे येऊ नको बरं प्लीज. ए ए ए अथर्व काय चाललंय, काय झालं? पापा आम्ही खेळत होतो, ही बॅग आली मध्ये. आम्ही मी मध्ये आले. थांब जरा, मी बोलतोय ना. अथर्व तुला मी किती वेळा सांगितलंय बॅड आंटी म्हणायचं नाही, सॉरी म्हण. नाही मी नाही बदला. सॉरी म्हण. सॉरी. गुड बॉय. ओके. मोठा मॉन्स्टर कोण आहे हा? अरे तुझे, तू कधी आलास? मी कालच आलो. काका तू तिथे काय करतोय? चल ना घरी, मी तुला दाखवण्यासाठी एक गंमत आणली आहे. कोण आहे हा? मी येतो हा, नंतर येतो. हा माझा भाऊ तुझे. राधिकाच्या भावाचा मुलगा. आम्ही इथेच राहणार 2 महिन्यासाठी असं आईने सांगितलंय. 2 महिने? बरं आहे, आपल्याला घराबाहेर काढून त्यांना घरात घेतलंय. मी क्षण क्षण आहे, थांब. मुलांसमोर नको, आपण नंतर बोलूया. हे पटलंच नाही अजिबात यार. तू काहीतरी बोलला पाहिजे होता सर वरती, तू काहीच नाही बोललास. काय बोलणार आता बच्चा, असं कसं काहीतरी ऑब्जेक्शन घेतलं पाहिजेस ना तू. असं कसं ऑब्जेक्शन घेणार ग? अरे पण तू काहीच नाही बोलला तर मग असं वाटेल की तुझा इनडायरेक्टली सपोर्ट आहे या सगळ्याला. एक तर आपल्यालाही राहायला घर नाहीये. हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, जेव्हा दुधानं तोंड पोळतं ना तेव्हा ताक सुद्धा फुंकून प्यावा असं म्हणतात. अगं म्हणजे आपण एकदा मार खाल्ला ना की पुढच्या वेळेला जरा जास्त काळजी घ्यावी, एक्स्ट्रा केअरफुल राहावं. असं रागाच्या भरामध्ये काहीतरी निर्णय घेतल्यावर प्रॉब्लेम आपल्यालाच नाही का होणार? यार असं कसं, दिस इज नॉट डन. या तू कशाला टेन्शन घेते, मी बघतो ना. अगं हा सॉरी, झालं झालं. आपण मॉन्स्टर सोबत राहायला नाही. तू बरी आहेस ना? काही काय बोलतेस यार, समजून घे ना. आपण खूप प्रॉब्लेम मध्ये आहोत यार. प्लीज 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 प्लीज. ओके ओके, मी बोलतो राधिकाशी. नाही आजच दुकान खाली करून द्यायचं. मी नव्हतं बघितलेलं. हा मी असं पाहिलं, बोललो जरा गुडगुडीत बाळ दिसतंय जरा थोडं. आता कसं वाटतंय? आता बरं वाटतं, कारण माझी मुलगी सुखी आहे. हो आणि जावय? जावय पण चांगले चांगले आहेत, एकदम चांगले. दुखी आहे जावय? जावय दुखी आहे म्हणतात. नाही नाही चांगले. शीतल, तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोला की नाना. मी तुझं नाव वधूवर सूचक मंडळात नोंदवलंय. का का म्हणजे? अगं लग्नाचं नको आहे बघायला. रेणूला सगळं सांगितल्याशिवाय तुम्ही कसं पाहणार तिला? तो बापू आपल्या सगळ्यांनी ओळखतोय. बिन ओळखीच्या कोणाला तरी पाठवलं तर? बापू कोण आहे इथं? मॅथ्सकी. घरात कोण कोण असतं? या माझा पोरगा आणि बायको. पण रेशन तर तुम्ही 4 लोकांचं खाताय, हा गुन्हा आहे. चला तुम्हाला अटकच करू तुम्ही. आओ आओ, नाही पोरगी बी आहे की माझी. नीट वाचा आणि सही करा. रानादा अंजली लवकर सोडवा मला इथन. तुमच्या चेहऱ्यावर का नाही कसली तर काळजी दिसायला. मला वाटतं तुम्ही कसल्या तरी काळजीत आहात.